महाराष्ट्रासारख्या राज्याला लाभलेले मुख्यमंत्री हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय राहिलाय राज्यातील जातीची समीकरण बाजूला सारत अल्पसंख्यक समाजाचे वसंतराव नाईक असो की विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मान मिळालेले मारुतराव कन्नंवार असो या सर्वांनीच आपली झालेली निवड ही जाती किंवा एका विशिष्ट भागासाठी नसून महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे हे आपल्या कृतीतून नेहमीच सिद्ध केलेलं आहे महाराष्ट्राच्या याच मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश होतो तो साताऱ्याच्या बाबासाहेब भोसले यांचा बाबासाहेब भोसले म्हटल्यानंतर अनेक जाणकारांच्या भुव्या उंचावल्या असतील अनेक पत्रकार पोट धरून हसू लागतील याचं कारण सुद्धा तितकंच मजेशीर आहे बाबासाहेब भोसले हे तितकेच अतरंगी व्यक्ती म्हणून ओळखले जातात इतके अतरंगी की त्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता काय होता तो किस्सा जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय बोलबिडू बाबासाहेब भोसले विधानसभेवर निवडून आले ते एकोणीशे ऐंशी साली आणि अवघ्या दोनच वर्षात अंतुले यांना सिमेंट घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागला राज्यातले गटतट बाजूला सारत कोणाला मुख्यमंत्री करायचा असा पेच प्रसंग इंदिरा गांधींच्या समोर उभा राहिला आणि इंदिरा गांधींनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसले यांची निवड केली बाबासाहेबांची निवड ही इतकी आश्चर्यजनक होती की बाबासाहेब सातारचे भोसले असल्यानं इंदिरा गांधींचा गैरसमज झाला अशी प्रतिक्रिया लोक देऊ लागले होते मुळातच मुख्यमंत्रीपद पद मान नसताना मिळालेल्या बाबासाहेबांचे अनेक किस्से लोक आजही तितक्याच उत्साहानं सांगतात त्यापैकीच किस एक किस्सा आहे त्यांच्या लग्नाचा बाबासाहेब यांचं लग्न काँग्रेसचे पुढारी तुळशीदास जाधव यांची कन्या कलावती यांच्यासोबत ठरवण्यात आलं तुळशीदास जाधव हे काँग्रेसचे पुढारी आणि स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असणारं नाव होत स्वातंत्र्य आंदोलन काळात त्यांना अटक करून पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं साहजिकच मुलीचा साखरपुडा आपल्या उपस्थितीत व्हावा या इच्छेखातर खातर पुण्याचं आयोजन ब्रिटिश शासनाच्या देखरेखीखाली येरवडा कारागृहात करण्यात आलं साखरपुडा पार पडला पण लग्न कुठं करायचं आणि लग्नात कन्यादान कोण करणार हा प्रश्न होता त्यासाठी काकासाहेब गाडगिळांनी यांनी पुढाकार घेतला मात्र लग्नाच्या अगोदरच वधू पिता म्हणजेच तुळशीदास जाधव जेलमधून सुटले त्यानंतर बाबासाहेब भोसलेंचं लग्न मटकीची उसळ आणि गुळाचा सांजा खाऊन गांधीवादी पद्धतीनं अत्यंत साधेपणानं पार पडलं तर असा होता बाबासाहेब भोसलेंच्या लग्नाचा छोटासा पण मजेदार किस्सा तुम्हाला अजून महाराष्ट्राच्या अशा कोणत्या व्यक्तिमत्वांचे किस्से ऐकायला आवडतील आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच किस्स्यांसाठी बोलबडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका